नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये पोलीस भरती 2020 करिता अत्यंत महत्त्वाचे आपण याच्यामध्ये 101 प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये हे लेक्चर आपण बघणार आहोत. याच्यामध्ये सर्वच महत्त्वाचे प्रश्न येत्या 2020 परीक्षेकरिता आपण घेतलेले आहे. तरी तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये त्यातून बरेचसे प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि बराच तुम्हाला फायदासुद्धा होऊ शकतो इतर परीक्षेमध्ये सुद्धा. तरी वेळ न घालवता आपण समोर उडूया. पहिला प्रश्न, मुंबई पोलीस कायदा कोण्या वर्षी पास झाला? काही पर्याय तुमच्यासाठी, 1951, 1970, 1940. कधी पास झालेला आहे मुंबई पोलीस कायदा? तर योग्य उत्तर आहे याचं 1951 मध्ये मुंबई पोलीस कायदा पास झालेला आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? पर्याय तुमच्याजवळ आहे SK जयस्वाल, डॉक्टर DD पडसलगीरकर, सतीश माथुर, श्री प्रवीण दीक्षित. असे काही पर्याय आपल्यासमोर. तर योग्य उत्तर आहे याचं SK जयस्वाल हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. त्याच्यानंतर यावल अभयारण्य कुठे आहे? यावल जे अभयारण्य आहे ते कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, कुठे आहे? यावल अभयारण्य कुठे आहे असा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे जळगाव इथं यावल हे अभयारण्य आहे. यावल जे अभयारण्य आहे ते यावल तहसीलमध्येच आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि ही जी अभयारण्य आहे म्हणजे सँच्युरी आहे, हे 178 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. 178 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया यावल अभयारण्यानं घेतलेला आहे. यावल तालुक्यामध्ये आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. शुरांचा जिल्हा असं कोणत्या जिल्ह्याला संबोधलं जातं? असा कुठला जिल्हा आहे त्याला शूरवीरांचा जिल्हा असं म्हणतात? सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा. तर मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जे आहे लेखी परीक्षा आहे आणि त्याच पद्धतीनं जे आहे याच्यामध्ये फिजिकलसुद्धा असतं. तर मागच्या सिलेबसनुसार 100 गुणाची असते ही लेखी परीक्षा. याच्यामध्ये अंकगणित असते, सामान्य ज्ञान असतं, चालू घडामोडी असतं, बुद्धिमत्ता चाचणी असतं आणि मराठी व्याकरण असतं. तर हे 4 टॉपिकवरती आपण याच्यामध्ये 100 प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये सर्वच प्रश्न आपण कवर करणार आहोत, फक्त अंकगणिताचं जे आहे ते वेगळं एक लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, शुरांचा जिल्हा तुम्ही टिक केलं असेल तर योग्य उत्तर आहे सोलापूर. विधानसभा हे कुठलं सभागृह आहे? तर कनिष्ठ आहे, वरिष्ठ आहे, स्थायी आहे की यापैकी नाही? विधानसभा ही जी असते राज्य कशासाठी असते? लोकसभा जी असते ती देशाची असते. लोकसभेतून आपण पंतप्रधान यांना निवडून देतो आणि विधानसभा ही जी असते याच्यातून आपण मुख्यमंत्री यांना निवडून देत असतो. तर कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा. तर वरिष्ठ कुठलं आहे? वरिष्ठ विधान परिषद आहे. आणि वरिष्ठ केंद्रामध्ये राज्यसभा असतं. आता आपण काही वन लाईनर प्रश्न बघूया, त्याच्यानंतर पुन्हा आपण जे आहे मल्टिपल चॉईस बघूया. तर पहिला वन लाईनर प्रश्न, महाराष्ट्र वीज मंडळाची स्थापना केव्हा व कुठे झाली? त्याचं मुख्यालय मुंबई, मुंबईमध्ये 1960 मध्येची स्थापना झाली. रेशीम कापडकरिता कोणतं ठिकाण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर एकोडी हे जे ठिकाण आहे हे रेशीम कापडकरिता प्रसिद्ध आहे आणि हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. हातमाग उद्योग उत्पादनकरिता कुठलं ठिकाण प्रसिद्ध आहे? तर भिवंडी, ठाणे जिल्हा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही कुठली आहे? तर योग्य उत्तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पैठण हे ठिकाण कोण्या नदीवर वसलेलं आहे? तर गोदावरी नदीवर हे ठिकाण आहे पैठण. पितांबरी व पैठण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कुठलं आहे महाराष्ट्रात? तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे येवले ठिकाण आहे, आत्ताच आपण पाहिलं येवले अभयारण्य, तिथे पितांबऱ्या आणि पैठण्याकरिता ते तालुका येवले जे आहे ठिकाण आहे, पण नाशिकमधलं आहे, ते जळगावमधलं होतं. तर हे वेगळं आहे, लक्षात घ्या. मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? एकूण 3 ज्योतिर्लिंग आहे मराठवाड्यात. महाराष्ट्रात स्वस्त धान्य योजनेची सुरुवात कोण्या वर्षी झाली? तर 1957 मध्ये महाराष्ट्रात स्वस्त धान्याची सुरुवात झाली. संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केव्हा झाली? 1980 मध्ये सुरुवात झाली संजय गांधी निराधार योजनेची. जे निराधार आहे यांना मंथली याच्यामध्ये जे आहे पेन्शन टाईप पैसे मिळत असतात.
अकोला शहर हे कोणा नदीकाठी वसलेलं आहे? तर अकोला जे शहर आहे ते मोरणा जी नदी आहे त्याच्या काठी वसलेला हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर जिल्ह्याचे लोकल जी असते पोलीस भरती त्याच्यामध्ये काही जिल्ह्याचे प्रश्नसुद्धा येतात, तर ते सुद्धा आपल्याला वाचायचे असतात जिल्ह्यानुसार. महाकवी कालिदास यांचं स्मारक कोण्या जिल्ह्यात आहे? तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे रामटेक हे प्रसिद्ध ठिकाण आहे कालिदासांचं, यांचं स्मारक आहे तिथे, लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न, नेवासे हे ठिकाण कोण्या नदीकाठी वसलेलं आहे? तर नेवासे हे जे ठिकाण आहे प्रसिद्ध आहे प्रवरा जी नदी आहे त्याच्या ठिकाणी हे ठिकाण वसलेलं आहे. पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे कोणत्या क्रमांकाचं राज्य आहे? पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्राचा जो क्रमांक लागतो तो कुठला लागतो? तर नववा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा पंचायत राज स्वीकारण्यामध्ये. 1 मे 1962 मध्ये जे आहे महाराष्ट्रानं पंचायत राज धोरण स्वीकारलं. प्राध्यापक पी बी पाटील समिती कशी संबंधित होती? पंचायत पुनर्विलोकन समिती होती प्राध्यापक पी बी पाटील, त्यांच्या नावावरून लक्षात येते पंचायत पुनर्विलोकन. 2 वेळा प प आलेला आहे आणि त्याच्या नावामध्ये सुद्धा 2 वेळा प आहे. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण? ग्रामसभेचे जे असतं अध्यक्षपद हे कोण भूषित असतो? तर सरपंच. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? राज्य सरकार ग्रामपंचायत विसर्जित करू शकते. पिकांची आणेवारी हे कोण ठरवते? तर तहसीलदार ठरवतात पिकांची आणेवारी. आसामची राजधानी कोणती? तर दिसपूर ही आसामची राजधानी, लक्षात ठेवा. अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणारे पहिले भारतीय कोण? डॉक्टर अमर्त्य सेन अर्थशास्त्रज्ञ, त्यांना नोबेल मिळालं ते पहिले भारतीय. घटप्रभा अभयारण्य कोण्या राज्यात आहे? कर्नाटकमध्ये आहे हे घटप्रभा अभयारण्य. लेह हे ठिकाण कोण्या नदीवर आहे? सिंधू नदीवर लेह ठिकाण वसलेले आहे. त्यानंतर लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखायचा आहे, तर बहुव्रीही हा समास होतो लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो बहुव्रीही समास. महादेव या शब्दाचा समास महान असा देव, महान असा देव कर्मधारय समास. बेशक या शब्दाचा समास अव्ययीभाव समास. घरोघरी या शब्दाचा समास याचा सुद्धा अव्ययीभाव समास. वारंवार या शब्दाचा समास याचा सुद्धा अव्ययीभाव समास. भाजीपाला या शब्दाचा समास समाहार द्वंद्व समास. याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असते तेव्हा द्वंद्व समास होत असतो, लक्षात ठेवायचं. सप्ताह या शब्दाचा समास याच्यामध्ये समूह आलेला आहे तर द्विगु समास. फेसबुक या वेबसाईटचे जनक कोण आहे? तर मार्क झुकेरबर्ग. संगणक प्रणाली जी असते त्याच्यामध्ये रॉम जी असतं ROM याचं फुल फॉर्म काय आहे? तर रीड ओनली मेमरी. म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे पळसाला पाने तीनच, कुठेही गेलं तरी परिस्थिती तीच. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली 1290 मध्ये अमृतानुभव. संत एकनाथ महाराज यांचा जन्म कुठे झालेला आहे? पैठणमध्ये झाला. 1533 मध्ये त्यांनी एकनाथी भागवत लिहिलं. वसतिगृहाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? छत्रपती शाहू महाराज हे जे आहे वसतिगृहाचे जनक म्हणून ओळखले जातात. छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांकरिता कोणतं वसतिगृह सुरू केलं? राजाराम हे त्यांनी पहिलं वसतिगृह सुरू केलं, याच्यामध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांकरिता हे त्यांनी सुरू केलं. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा कुठे झालेला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे आणि ठिकाण जर विचारलं तर महू. गोपालहरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे? तर लोकहितवादी.
महाराष्ट्राचं राज्य फूल कुठलं आहे? योग्य उत्तर आहे मोठा बोंडारा, हे महाराष्ट्राचं राज्य फूल आहे. तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये जे बैतूल आहे त्याच्यामध्ये, बैतूल जिल्ह्यामधलं मुलताई जे आहे तिथं तिचा उगम आहे. इंद्रायणी नदी काठी कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे? देहू व आळंदी हे जे ठिकाण आहे हे इंद्रायणी नदीकाठी, लक्षात ठेवा. आपल्या आकाशगंगेचं नाव काय आहे? द मिल्की वे असं आपल्या आकाशगंगेचं नाव आहे. कोयना धरणाचा जो जलाशय आहे त्याला कुठल्या नावानं ओळखलं जातात? तर शिवसागर. राज्यपाल हे पद कोण्या घटनेवरून भारतीय घटनेमध्ये आलेलं आहे? तर कॅनडाच्या घटनेवरून राज्यपाल पद आलेलं आहे. चादरीकरिता प्रसिद्ध शहर कुठलं आहे? तर सोलापूर हे जे शहर आहे ते चादरीकरिता प्रसिद्ध आहे. आता आपण पुन्हा जे आहे MCQ स्वरूपात प्रश्न उत्तरे बघूया मित्रांनो. महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत प्रकल्प कुठला आहे? कोयना, जायकवाडी की खोपोली? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे खोपोली, हे पहिलं जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील पहिलं अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर, उमरेड की नागपूर? तर योग्य उत्तर आहे तारापूर, हे पहिलं अणुविद्युत आहे. महाराष्ट्रातील पहिलं पवन विद्युत प्रकल्प जमसांडे, चिखलदरा की महाबळेश्वर? तर योग्य उत्तर जमसांडे, हे महाराष्ट्रातलं पहिलं पवन विद्युत प्रकल्प. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? काही पर्याय दिलेले आहे, श्री सुरेंद्र चव्हाण, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर की भालचंद्र नेमाडे? योग्य उत्तर आहे वि वा शिरवाडकर. भारतीय साहित्य क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च आहे, साहित्यामध्ये आहे. 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. 1974 मध्ये 10वा जो ज्ञानपीठ पुरस्कार होता तो मिळवला विष्णू सखा खांडेकर, म्हणजेच ज्यांना आपण वि स खांडेकर नावानं ओळखतो. आणि 1965 मध्ये जो आहे सुरुवात झाली तेव्हा पहिला जो साहित्य पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ, हा पुरस्कार जी शंकर कुरुप हे मल्याळम लेखक यांना हा मिळाला. डोकी अलगद घरे उचलती काळोख्याच्या उशीवरुणी, अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो. चेतन गुणव्यक्ती यमक की शब्दश्लेष, कुठला अलंकार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे चेतना गुणव्यक्ती अलंकार आहे. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. नदी सरिता त्याप्रमाणे समुद्र काय होईल? मेघ, नदी, पाऊस की रत्नाकर? तर योग्य उत्तर रत्नाकर. महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागून एकूण किती जिल्हे आहेत? तर सर्व विभागामध्ये काय किती जिल्हे आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर औरंगाबाद विभागामध्ये जे आहे विभागात टोटल 8 जिल्हे आहेत. कुठले कुठले आहे? औरंगाबाद एक स्वतः स्वतःच जिल्हा आहे. त्याच्यानंतर बीड आहे, हिंगोली आहे, जालना आहे, लातूर आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आणि परभणी असे टोटल 8 जिल्हे आहेत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, अलंकार ओळखायचा आहे. यमक, अनुप्रास, लेश की उत्प्रेक्षा? तर योग्य उत्तर आहे यमक अलंकार. संगती सदा घडो जडो पडो असे जर वाक्य आले जेव्हा जिथे यमक जुळत आहे घडो जडो पडो, तर लक्षात ठेवायचं कुठला यमक अलंकार. पुढील पैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम आहे? उत्तर आलेलंच आहे याच्यामध्ये. आपल्या तोंडीवाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो, वर्ण म्हणतो, पदे म्हणतो की वाक्य म्हणतो? जे मूलध्वनी निघतात आपल्या तोंडीवाटे त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. वर्णमध्ये मग सर्वच आलं, त्याच्यामध्ये स्वर पण आले, व्यंजन पण आले. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास राबवण्याकरिता सुरुवात कधीपासून झालेली आहे? 1998, 2000, 2002, 2004. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2000 पासून याला सुरुवात झालेली आहे. पचमढी व तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणाच्या रांगेमध्ये आहे? कुठल्या पर्वताच्या रांगेत आहे तोरणमाळ, पचमढी, सातपुडा, अरवली, महादेव डोंगर रांगेत आहे की यापैकी नाही? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे सातपुड्यामध्ये आहे पचमढी आणि तोरणमाळ. दुधवा नॅशनल पार्क जे हत्यासाठी
फेमस आहे ते कोण्या राज्यात आहे? बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की राजस्थान? तर दुधवा नॅशनल पार्क हे जे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात? राष्ट्रपती असतात, पंतप्रधान असतात, राज्यपाल असतात की उपराष्ट्रपती असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. तर योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून खालीलपैकी कोणत्या पदासाठी नियुक्ती केली जाते? म्हणजेच UPSC मार्फत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तलाठी, विक्रीकर अधिकारी असे काही पर्याय दिलेले आहे. तर योग्य पर्याय ते म्हणजे जिल्हाधिकारी, ज्याला आपण कलेक्टर म्हणतो, त्यांची जी निवड असते ती UPSC मार्फत म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होतं. आपल्या महाराष्ट्राचं जे आयोग असतं त्याला MPSC म्हणतात, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाई शिखरची लांबी ही किती आहे? कळसूबाई हे सर्वोच्च शिखर आहे, याची लांबी किती आहे प्रश्न येऊ शकतो. तर 1646 मीटर इतकी त्याची लांबी आहे. साल्हेरगड जी आहे त्याची 1567 मीटर आहे. हरिश्चंद्रगड 1424 मीटर आहे. महाबळेश्वर 1438 मीटर आहे. आणि कळसूबाई 1646 मीटर आहे. अनाफिलीस डासाची मादी चावल्यानं जे आहे काय होत असतं? ह्युताप येतो, मधुमेह होतो, गायटोर होतो की यहगवन होती? तर उत्तर आलेलंच आहे. रक्तगटाचा शोध हा कोणी लावलेला आहे? छायाचित्रसुद्धा आलेलं आहे. डॉक्टर कार्ल लडस्टायनर, डिझेल, डेव्हिड ह्युजेस की अल्वा फिशर? रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? तर योग्य उत्तर डॉक्टर कार्ल लडस्टायनर. तुम्हाला एक उत्तर कमेंट करून सांगायचं आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते, त्यांचं नाव तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तरी हे बरेचसे प्रश्न आपण जाणून घेतलेले आहे. असेच तुम्हाला प्रश्न अजून व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.